घरगुती वादातून जन्मदात्या पित्याचा मुलांनीच केला खून. जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये घरगुती वादातून मुलांनी जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक 18 सोमवार रोजी घडली आहे. पित्याच्या डोक्यात लाकडी दांड्याने जबर वार केल्याने पित्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इब्राहिम खान मुबारक खान वय 50 वर्ष राहणार अक्सा मस्जिद बालाजीनगर जालना असं मयत व्यक्तीचं नाव असून शाहरुख खान वय 28 वर्षे असे आरोपी मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, उपनिरीक्षक नरोडे, महिला पोलीस फुलके मॅडम यांच्यासह सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा मागील काही दिवसापासून घर विकण्यासाठी वडिलांना सांगत होता, परंतु विकण्यास वडिलांचा नकार असल्याने दोघांमध्ये वाद होता अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. तरी पण अद्याप पर्यंत खुनाचे कारण समजले नसून पोलीस तपासात ते निष्पन्न होईल. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयामध्ये पाठवला आहे. पुढील तपास सदर बाजार पोलीस करीत आहेत. दैनिक आत्ताच्या एक्सप्रेस न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी बबनराव वाघ, जालना.